करण्याचा पुरुष उभा राहिला. त्याला सांगितलं मला जग निर्माण करायचं आहे, मला तुझा आधार पाहिजे, तू माझ्या पतीची भूमिका पूर्ण कर, तू माझा पती, मी तुझ्या अधीन राहील. तो म्हटला जगदंबा भवानी मातेला हात जोडला त्या श्याम वर्णाच्या पुरुषाने जो सत्वगुणातून तिच्यापासूनच जन्माला आला. तो म्हटला तू मला जन्माला घातलंय, तू माझी आई आहे आणि तुला मी पत्नी म्हणून स्वीकार करू शकत नाही, मी तुझ्यासोबत जग निर्माण करण्याची माझी पात्रता नाही. तिला राग आला, ती म्हटली मी तुला जन्माला घातलं, माझं काम करत नाही माझा पती, पण मी तुझ्या अधीन राहील, आपण दोघ जण मिळून जग निर्माण करू. तिला राग आला, त्याने ऐकलं नाही म्हणून तिने पुन्हा त्याच्यातलं तत्व काढून घेतलं. कोणतं तत्व काढलं? सत्वगुणी तत्व काढून घेतलं. तो पिंड नीच अचेत राहिला. तिने तिच्या रजगुणापासून पुन्हा एक पुरुष जन्माला घातला. रजगुणी जो गोऱ्या रंगाचा आहे, गौरवर्ण त्याचा आहे. त्याला सांगितलं तुला मी जन्माला घातलंय, तर तू माझ्यासोबत आपण दोघ जण मिळून जग निर्माण करू, मला तुझं अधिष्ठान पाहिजे. तो म्हटला हे आई, तुला अधिष्ठान देणं एवढं सोपं नाही, मी तुझ्याशिवाय जग तुझ्यासोबत जग निर्माण करू शकत नाही, तू माझी आई आहे, मी तुला अधीन ठेवू शकत नाही, माझ्यात ते सामर्थ्य नाही. तिला राग आला, तिने त्याच्यातलंही तत्व काढून घेतलं. दुसरा पिंड तसाच पडला. तिने तिच्यातून, तिला तर राग आलेला आहे, क्रोधायमान झाली, तिच्या भ्रुकुटीमधून पुन्हा तिसरं तत्व बाहेर निघालं. निडेका, जे तिसरं तत्व बाहेर निघालं तेच शिव तत्व बाहेर निघालं. त्या तत्वाला सांगितलं मी तुला जन्माला घातलंय. ते म्हटलं मग काय झालं, तुम्हाला जन्माला घातलं पण तुझ्यापेक्षा मी मोठा आहे, आपण दोघ जण मिळून जग निर्माण करू. ते तत्व म्हणजे शिव तत्व, जगदंबा भवानी मातेचा अधीन झालं. निडेका, जगदंबा भवानी मातेला त्या ठिकाणी त्याने ताब्यात ठेवलं, मायेला ज्याने ताब्यात ठेवलं आहे. अर्थात हे शिव तत्व आणि त्या शिवतत्वाच्या आधाराने जग निर्माण केलं मायेने, पण आधार अधिष्ठान लागतं. आधार अधिष्ठान सत्य लागतं, ते ब्रह्म चैतन्य. अर्थात ते शिवतत्व, या शिवतत्वाच्या आधाराने तिने जग निर्माण केलं, त्याच्या आधाराने हे सगळं जग चालवते. सुंदर दोहा आहे. नीर आहे, कबीर महाराज एकदा रस्त्याने जात होते. कबीर महाराज रस्त्याने जात असताना दृश्य फार सुंदर आहे, फार सुंदर. हे कुठे दादा, हे सगळं कूट आहे, सूक्ष्म आहे, कूट आहे, तात्विक आहे. विठ्ठल विठ्ठल पती जन्मला माझे उदरी, पती जन्मला माझे उदरी, पती जन्मला माझे उदरी, पती जन्मला माझे उदरी, दयाची नवरी पतिव्रता धर्म पहाव माझा, पती जन्मला कोण पती, शिव तत्व. समजलं का काय झालं, झोपले का, समजलं का, कोण कोण पती, हे शिव तत्व कोणाच्या पोटी, या जोगेश्वरी. पती जन्मला माझे उदरी आणि हे जग चालवले बरं का, पण आधार तिचा आहे. महाराजांचे कुट प्रकरणात लाभंग आहे. दोन बहिणी सवती झाल्या, दोन बहिणी सवती झाल्या, गुरु भावाच्या मिळाल्या. दोन बहिणी तिसरी लेख तिघींचा भरतार एक, कळते का. दोन बहिणी सवती झाल्या. पूर्वीच्या काळामध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असायचं, आजही काही घरामध्ये आहे, तुमच्याकडे आहे का. दोन बहिणी काय जात जात म्हणतात आपल्याला, आमच्याकडे त्याला घट्या म्हणतात, आमच्या हैराणी पट्ट्यात काय म्हणतात, घट्या. जात वरचा पाटा आणि खालचा पाटा. दोन बहिणी सवती झाल्या, गुरु भावाच्या मिळाल्या. दोन बहिणी तिसरी लेख, तिसरी लेख म्हणजे वरच्या पाट्याला आडवी लावली असते बघा, सपोर्ट लाकडाची, काय म्हणतात, माकडी. तिघींचा भ्रतार एक म्हणजे खुंटा, खुंटा म्हणतात का, खुटा म्हणतात, खुटा हा खुटा. दोन बहिणी तिसरी लेख, तिघींचा भ्रतार एक. हे जात म्हणजे काय, तुकाराम महाराज जात नाही सांगत, हे तत्व सांगतात. हे जग चालतंय ना, जगरूपी जात. कोणतं जात, हे जगरूपी जात म्हणजे नीट आहे का. या जात्याचे दोन पाठ आहेत, रात्र आणि दिवस हे जात फिरत आहे. रात्र आणि दिवस दोन पाठे, खुंटा म्हणजे भगवान, माकडी म्हणजे अविद्या. आणि या जात्याला फिरवणारी कोण, कोण फिरवते जात्याला, ही माया, ही जगरूप जगदंबा भवानी जात्याला फिरवते. पण कोणाच्या आधारावर जात, कोणाच्या आधाराने फिरत,
हे शिव तत्वाच्या आधाराने जात फिरत ना. आणि दाणे कोण करते का? दाणे वैरण. कोण वैरण? आपण वैरण. समजते दादा बाबा? बारीक ऐकतो. नुसतं कीर्तन नो टाइमपास. प्रबोधनाचं साधन आहे, ज्ञानाचं साधन आहे, अध्यात्माचं साधन एवढंच उरलंय. आता कोणचं जात? जगरूपी जात. याच्यात वैरण कोण? तुम्ही आपण वैरण. कोण टाकतं वैरण? जन्माला कोण घालते? माया. आपल्या जन्माला कोण घालते? मायाच. या जात्याला फिरवणारी आधी जगदंबा भवानी माया. कबीर साहेबांचा फार सुंदर दोहा आहे. एकदा कबीर साहेब रस्त्याने जात असताना एक स्त्री दळण करत होती आणि तिच्या जात्याकडे पाहता पाहता कबीरजी अचानक रडायला लागले. भावदृष्टीने पाहिले त्यांनी, तत्वदृष्टीने पाहिले. कबीरजी रडायला लागले. चलती चक्की देख कर दिया कबीरा रो, चलती चक्की देख कर दिया कबीरा रो, दो पाटन के बीच में साबुत बचा नहीं कोई, साबुत बचा नहीं कोई. कबीरजी रडायला लागले. ती बाई दळण करते. कबीरजींचा मुलगा संत कमाल मागून आला. आपल्या बापाला धक्का लावला. पिताजी क्यों रो रहे हो आप? अरे बेटा देखो ना, और चक्की घुमा रही. बोल तो हर दिन घुमाते हैं, अगर वो चक्की नहीं घुमाएंगे तो दुनिया का पेट कैसे भरेगा? नहीं नहीं पिताजी, आप रोना नहीं. अरे बेटा इसमें रोने की बात यह है, जैसे औरत चक्की घुमा रही है वैसे दुनिया की चक्की आदि शक्ति आदि माया घुमाती है. जैसे अनाज के दाने पीस कर बाहर निकल रहे हैं वैसे जीवात्मा भगवान से दूर होकर पीस कर 84 लक्ष्य योनि में घूमते घूमते बाहर निकल जाता है. कील मतलब भगवान. दाने कुठून टाकले जातात? वैरण कुठे टाकायचं? कुंट्याजवळ ना. जीव जन्माला कुठून आला? आला देवापासून, पण ही माया दूर करून टाकते देवापासून त्याला, म्हणून त्याला देव सापडत नाही. कबीरजी रडायला लागले. पिताजी इसमें रोने की क्या बात है, जरा गौर से देखो, सभी अनाज के दानों का आटा नहीं हो रहा है, जरा गौर से देखो. चलती है तो चलने दो, आप काहे करो, सभी अनाज के दानों का आटा नहीं होता पिताजी, जरा गौर से देखो. समझते सगळ्या दाण्यांचं पीठ होतं का? जे दाणे कुंट्याला चिपकून बसले त्यांचं काही वाकडं हो, आणि ज्यांनी कुंटा सोडला त्यांचं पीठ झाल्याशिवाय. कोणता कुंटा? बोला ना पटकन, कोणता कुटा? हा शिव तत्व ज्याने सोडलं, जो शिव तत्वाचं ज्याला ज्ञान झालं नाही तो 84 लक्ष योनीमध्ये फिरल्याशिवाय. शिव तत्वाचं ज्ञान करून घ्या. हे शिव तत्व कसं आहे, कसा आहे त्या शिव तत्वाचा स्वभाव, स्वभाव प्रत्येकाचा ठरलेला आहे. अनेक बुद्धीचे तरंग. आपल्याला शिव तत्वाचा स्वभाव पाहायचा आहे. कसा आहे शिव तत्व, या शिव तत्वाचा स्वभाव कसा आहे, हे शिव तत्व भगवान महादेव आमचा स्वीकार करतील का? नाथ महाराज म्हटले मग फार भोळा आहे अभंगाच्या पैकी. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा
चक्रवर्ती म्हणजे सर्वश्रेष्ठ. चक्रवर्ती शब्दाचा अर्थ आहे सम्राट. या जगाचे मालक आहेत कोण? भगवान महादेव देवादिदेव. शिव भोळा चक्रवर्ती, पण हे तत्व भोळ आहे. इतकं भोळ आहे, इतकं भोळ आहे. हा स्वभाव आहे भगवान महादेवांचा. स्वभाव प्रत्येकाचा ठरलेला आहे. दैवताचा स्वभाव ठरलेला असतो, बरं का? लक्षात. महाराजांनी एका ठिकाणी सांगितलं, हे जे बाकीचे दैवत आहेत ना, कसे आहेत? शेंदरी हेंदरी दैवते. शेंदरी हेंदरी बाकीचे तमोगुणी देवता जे ना, बाकी यांना शेंदरी हेंदरी म्हटले महाराजांनी. पण महाराजांनी त्यांचाही स्वभाव सांगितलाय, शेंदरी हेंदरी दैवते कोणती भूते खेते, आपल्या पोटाजी रडते मागती सीते अवदान. त्यांचा स्वभाव, आपल्या इच्छे आणि का पिढी काय ते देईल बराळी. दुसऱ्यांना त्रास देतात बाकीचे शेंदरी हेंदरी दैवता आहेत, ती त्रासदायक आहेत, असा त्यांचा स्वभाव. दैवताचा स्वभाव ठरलेला आहे, माणसाचा स्वभाव आहे, साधू संतांचा सुद्धा स्वभाव आहे. साधू संतांचा कसा स्वभाव आहे? दया करणे जे पुत्रासी तेची दास आणिनासी. स्वभाव ठरलेला आहे साधू संतांचा स्वभाव आहे. काय स्वभाव आहे? दुसऱ्याचा उद्धार करण्याचा तारण्याचा संतांचा स्वभाव आहे. गुण दोष यातील विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया. संतांचा स्वभाव तारण्याचा आहे. संत कबीर महाराज एकदा गंगेमध्ये स्नान करत होते, लक्ष केलं त्यांचं, एक विंचू वाहत होता. कोण? पाण्यामध्ये. महाराजांनी विंचूला उतरलं आणि काठावर ठेवलं. आता विंचवाचा स्वभाव आहे काय? तुमच्याकडच्या विंचवाचा कसा स्वभाव आहे? सारखाच असेल. नांगी मारण्याचा स्वभाव त्या विंचूला काठावर ठेवला, लगेच त्यांनी नांगी मारली. महाराजांनी हात झटकून दिला, जाऊ द्या. सामान्य जीवित त्याचा स्वभाव नांगी मारण्याचा आहे. महाराज स्नान करायला लागले, पुन्हा तो विंचू पाण्यामध्ये उतरला, पुन्हा वाहायला लागला. महाराजांनी पुन्हा उचललं, काठावर ठेवलं. असं चालूच होतं, पुन्हा महाराजांनी उचलावं, त्याला काठावर ठेवलं, तो पुन्हा पाण्यात जातो, पुन्हा वाहतो. महाराज पुन्हा उचलतात, पुन्हा काठावर ठेवतात, आणि तो ठेवताना काय करतो? नांगी मारतो. महाराजांना त्रास होतो. महाराजांना एका माणसाने सांगितलं, शहाण्या माणसाने, महाराज कबीरजी महाराज वो बीची है, उसका स्वभाव वो नहीं छोड़ेगा, आप उस पर क्यों दया कर रहे हो? उससे क्यों आप बार बार पानी से निकाल रहे हो? महाराज वो तो बीची है, उसका स्वभाव डंक मारने का है, वो आपको नहीं छोड़ेगा. महाराज जी कहते, छोटा सा प्राणी है बीची, अपना स्वभाव नहीं छोड़ता, तो मैं संत हूँ, मेरा स्वभाव है लोगों को तारने का, मैं उसे तारे बगैर कैसे रह सकता हूँ, मेरा स्वभाव मैं कैसे छोड़ू? प्रत्येकाचा स्वभाव ठरलाय. संतांचा स्वभाव आहे, सामान्य माणसाचा सुद्धा स्वभाव आहे. इथे बसलेले प्रत्येक माणसा प्रत्येकाचा स्वभाव ठरलेला आहे. आता अलग अलग प्रकारचा स्वभाव मी काय सांगू कीर्तनात? काहींचा स्वभाव तापट आहे, काहींचा स्वभाव कडवे, काहींचा स्वभाव रागीट आहे. हा प्रत्येकाचा स्वभाव ठरलेला आहे. इथे बसली सगळी माणसं एका स्वभावाचे नाही, आणि स्वभावाचा अभ्यास करणं फार अवघड आहे. एखाद्या माणसाचा स्वभाव अभ्यास करण्याकरता काहींच्या स्वभावाचा अभ्यास 12 तासात होतो, काहींचा स्वभावाचा अभ्यास 24 तासामध्ये होतो, काहींचा स्वभाव 8 दिवसामध्ये सापडतो, काहींचा स्वभाव असा विचित्र असतो त्याचा अभ्यासच करता येतो. हा माणूस कुठल्या स्वभावाचा समजतच नाही. काहींचा स्वभाव तापट असतो, काहींचा स्वभाव संशयी असतो. संशयी संशय म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये संशय, असं का आणि तसं का? हे महाराज एवढ्या लांबून आले म्हणजे काहीतरी असेल. यांचं मानधन जास्त असेल. कोण कुठे कुठला संशय घेईल? सांगता येत नाही. दादा प्रेमही असतं बरं का? प्रेमासाठी आम्ही आलो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रत्येकाचा स्वभाव ठरलेला आहे. अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटते रंग, धरू जाता संगतव तो होतो बाधक. प्रत्येकाचा स्वभाव ठरलेला आहे. काहींचा स्वभाव संशय, काही ठिकाणी पती पत्नी मध्ये, काही ठिकाणी नवरा संशय असतो, काही ठिकाणी बाई संशय असते. एका ठिकाणी बाई फार संशय, नवऱ्यावर तिचा विश्वासच नाही. कुणाशी बोलायला लागला का लगेच विचारणार, कुणाशी बोलत होते? संशय त्याच्यावर. कुठे बसले होते? कुणाशी बोलत होते? कुणाचा फोन होता? संशय. एकदा काय झालं, ती माहेरी गेली 3 दिवसाकरता. लगेच तिने घरी फोन लावला, कुठे आहेत तुम्ही? तो म्हटला घरी. ती म्हटली नक्की घरी का? खरं सांगा, 8 वर गेले खरं सांगा. तो म्हटला घरीच आहे ना? ती म्हटली माझा खरं मला विश्वासच बसत नाही. म्हणजे का विश्वास फार महत्वाचा. संसार कसा चालतो? भगवान महादेवांचं वर्णन करताना तुलसी महाराजांनी वर्णन केलंय, भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिणौ, याभ्याम विना न पश्यंती सिद्धा स्वांधस्तमीश्वरं. भवानी शंकर वंदे. भगवान महादेव विश्वास आहेत, पार्वती माता म्हणजे श्रद्धा आहे. ऐका, प्रत्येक स्त्री ही पार्वती, भगवान महादेव प्रत्येक पुरुष हा विश्वासाचं प्रतीक आहे.
माणसामध्ये विश्वास असावा आणि स्त्रीमध्ये श्रद्धा असावी. ज्या घरामध्ये स्त्री श्रद्धावान आहे, ज्या घरामध्ये पुरुष विश्वास रूप आहे, त्यांच्या पोटी दोन मुलं जन्माला येतात. किती मुलं इथे बसले सगळी माणसं, प्रत्येकाला किती मुलं आहेत? दोनच आहेत ना? कसे आहेत पुन्हा? पण कमीत कमी दोन मुलं आहेत प्रत्येकाला. नाही का भगवान महादेवांना किती मुलं आहेत? झोपले का? भगवान महादेवांना किती मुलं आहेत? दोन. कोण कोण? हा, कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा. मोठा कोण? कार्तिक स्वामी. दोन नंबर गणपती बाप्पा. कोण कार्तिक स्वामी? नीट का? श्रद्धा आणि विश्वास. विश्वास म्हणजे महादेव, श्रद्धा म्हणजे पार्वती. पुरुषामध्ये विश्वास असावा, स्त्री श्रद्धावान असावी, त्याच्यावर विश्वास असावा, कारण तो विश्वास आहे. पार्वती माता, श्रद्धा, महादेव, विश्वास. आणि श्रद्धा विश्वासाचं मिलन झालं का गणपती म्हणजे विवेक, आणि कार्तिक स्वामी म्हणजे पुरुषार्थ जन्माला येतो ज्या ठिकाणी श्रद्धा विश्वास आहेत. ज्या दाम्पत्यामध्ये, ज्या संसारामध्ये, ज्या संसारी माणसांमध्ये श्रद्धा विश्वास एकत्र आहे, तिथे कार्तिक स्वामी म्हणजे पुरुषार्थाचा जन्म होतो, गणपती बाप्पा म्हणजे विवेकाचा जन्म होतो. आणि ज्या संसारामध्ये पुरुषार्थ आहे, ज्यांच्या जीवनामध्ये विश्वास आहे, तो संसार सुफल आहे. पण विश्वास असावा नवऱ्यावर. त्या बाईचा नवऱ्यावर विश्वासच नाही. कुठे आहेत तुम्ही? तो म्हटला घरीच आहे. ती म्हटली मला खरंच पटत नाही तुम्ही नक्की घरी आहेत का? कुठे आहेत? तो म्हणायचा तुला विश्वास कसा देऊ की मी घरी आहे? ती म्हटली एक काम करा, घरातलं मिक्सर चालू करा. मिक्सर त्यांनी घरातलं मिक्सर चालू केलं, तिला मोबाईलवर आवाज पोहोचला, गुर्र असा आवाज येतो ना मोबाईल मध्ये, जोरात आवाज आला मिक्सरचा, तिला खात्री पटली हा घरी आहे. अजून दुसऱ्या दिवशी फोन लावला, कुठे तुम्ही? तो म्हटला घरी. म्हणे नक्की? म्हणे विश्वास बसत नाही, बघ मिक्सर चालू करून देतो. त्यांनी दिवसातून दोनदा बाईने फोन केल्यानंतर मिक्सर चालू करून द्यावा, दोनदा फोन करते, दोनदा मिक्सर चालू करून, तिला खात्री पडते हा घरी आहे. तिसऱ्या दिवशी महाराज बाई जेव्हा संध्याकाळी घरी आली, घराला ताला लावलाय, कुलूप लावलंय याचा पत्ता नाही, शेजारीन बाईला विचारलं म्हणे हा कुठे गेला? ती शेजारीन बाई म्हटली मला माहितीच नाही कुठे गेला, पण तू ज्या दिवसापासून घर सोडलंय त्या दिवसापासून हा मिक्सर घेऊन बाहेर गेला. बाईचं डोकंच चाललं ना, माय तीन दिवसापासून कुठे मिक्सर चालू करत असेल हा. स्वभाव प्रत्येकाचा स्वभाव ठरलेला आहे. भवानी शंकर श्रद्धा विश्वास रूपिणो याभ्याम विना न पश्यंती सिद्धा स्वांतस्त मीश्वरम. मीश्वर म्हणजे शिवतत्व. बरं का, हे शिवतत्वाचं ज्ञान कधी होईल? जेव्हा पार्वती माता म्हणजे श्रद्धा आणि विश्वास एकत्र येतील, त्याशिवाय शिवतत्वाचं ज्ञान होणार नाही. विठ्ठल दादा, विश्वासाने जग चाललंय. आम्ही इथपर्यंत 550 किलोमीटर आलो. अरुणदादा त्या ठिकाणी, अरुणदादा पवार यांचा विश्वास की महाराज येतील बरं का, आणि त्यांच्या विश्वासामुळे नवे नवे इतकं प्रेम. ते म्हटले महाराज तुम्हाला येण्या जाण्यासाठी खर्च लागेल. माझ्या आयुष्यात पहिली अशी घटना आहे की मी कीर्तनाचं मानधन ठरवत नाही. पहिली अशी घटना आहे की माझ्या अकाउंटला दादांनी अगोदर पैसे टाकून दिले की महाराज तुम्हाला डिझेल खर्च लागेल, एवढी टीम घेऊन यायची, दोन गाड्या घेऊन यायचं आहे, हे सगळं नियोजन. हे प्रेम आहे, हा विश्वास आहे, हे तळमळ आहे, हे शिवतत्व आहे, विश्वासाचं प्रतीक. नीट आहे का दादा? कोणाची स्तुती करू नये, स्तुती अथवा निंदा करावी देवाची, व्यर्थ मानवाची करू नये. मी विश्वासाबद्दल बोलतोय. विश्वास फार महत्वाचा आहे. भगवान महादेवांवर विश्वास ठेवा. भगवान महादेव भोळे आहेत. किती भोळे? किती भोळे? जगाचा सर्वात मोठा नीट आहे का, या जगाला चालवणारा भांडवलदार कोण आहे माहिती? कुबेर. जगातला सर्वात श्रीमंत कोण? जगातला सर्वात जग चालवणारा देवता कोण? कशावर चाललंय जग? कुबेराचे ना. या कुबेराला कुबेर कोणी बनवलं माहिती? भगवान महादेवांनी बनवलं. शिवपुराणामध्ये सुंदर अशी कथा आलेली आहे. एकदा हा कुबेर जो होता ना मागच्या जन्मामध्ये, हा त्याचा तिसरा जन्म आहे कुबेराचा. पुलस्त्य ऋषींच्या पोटी अर्थात रावणाचा सावत्र भाऊ आहे कुबेर. हा कुबेर मागच्या जन्मामध्ये, तिसऱ्या जन्मामध्ये हा चोर होता. कोण होता? कोण चोर होता? कुबेर फार मोठा चोर होता. आणि झालं काय, एका नामवंत भगवान महादेवांच्या प्रसिद्ध देव मंदिरामध्ये हा चोरी करण्याकरता गेला. मध्यरात्रीची वेळ होती, शिवरात्रीचा तो दिवस होता. चोरी करण्याकरता तो त्या ठिकाणी गेला. पुरातन देवस्थान होतं, त्या देवस्थानामध्ये फारसं जंगल असल्यामुळे कोणी जात नव्हतं. त्या ठिकाणी हा चोरी करण्याकरता गेला आणि चोरी करताना झालं काय की त्या ठिकाणी अंधार होता. दिवा लावण्याकरता तेल नव्हतं, दिवा पेटवला पण तो विझला.
उजेड करण्याकरता त्याने अंगावरचे कपडे काढले, कारण अंधारात चोरी कशी करता येईल. अंगावरचे कपडे काढले, ते कपडे त्याने जाळायची सुरुवात केली. भगवान महादेवांना दीपदान झालं, उजेड दिला त्याने. कशाचा? कसे काय जाळू? महाशिवालयामध्ये उजेड लावलं पाहिजे, बर का? फार मोठी भक्ती, दीपदानाची भक्ती फार मोठी आहे. त्याने दीपदान केलं, पण कशाने? आपण करतो दिवादान, काय काय जाळू? दिवे जाळू. पण कपडे जाळून कोणी करतं का? त्यांनी कपडे जाळून उजेड केला. भगवान महादेव प्रसन्न झाले की असा कुठला भक्त आहे की जो मंदिरामध्ये माझ्या शिवालयामध्ये आज शिवरात्रीला अखंड दिवा लावला पाहिजे. माझ्या आज या उत्सवाला माझ्या दिवशी दिवे लावून कोण असं कपडे जाळून दिवा लावतोय? तेवढ्यावर भागलं नाही, दिवा लावला, त्याला दिसलं भगवान महादेवांची पिंड आहे आणि सोन्याची साखळी आहे गळतीला. ती सोन्याची साखळी चोरण्याकरता त्याला ती गळतीची साखळ काढता येत नव्हती, म्हणून त्याने शिवपिंडावर पाय दिला. कोणी? पिंडावर उभा राहिला आणि उभा राहून तो गळतीची साखळ काढायला लागला. भगवान महादेव विचार करायला लागले, एवढं भोळं दैवत हे. भगवान महादेव विचार करायला लागले, अनेक अनेक भक्त पाहिले, कोणी तांदूळ वाहत, कोणी वाहत, पण असा भक्त पाहिलाच नाही की ज्याने स्वतःचा देह मला वाहून दिला. आता त्याने देह वाहिला होता का? तो कशाला आला होता? पण हे एवढं भोळं दैवत आहे. भगवान महादेव प्रकट झाले आणि भगवान महादेवाने सांगितलं, भक्त वत्सा, हे भक्त थांब थांब थांब, तुझ्यासारखा भक्त मी पाहिलाच नाही. तू स्वतःचा देह मला वाहून दिलाय, स्वतःच्या अंगावरचे कपडे जाळून टाकले, इतका विदेह भक्त मी पाहिलाच नाही. सांग, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, काय पाहिजे मागून घे. चोर म्हटला, महादेव कृपा करा, चोरी करावी लागते, फार त्रास होतो चोरी करताना. असं काहीतरी करा की मला चोरी करण्याची गरजच पडू नये. भगवान महादेव म्हटले, पुढच्या जन्मामध्ये तू राजा होशील, चोरी करायची गरजच पडणार नाही. तू दिवा लावला म्हणून प्रसन्न झालो तुझ्यावर, तू देह वाहिला म्हणून प्रसन्न झालो. पुढच्या जन्मामध्ये शिवभक्ती जर तू जीवनभर केली तर तुझा उद्धार मी करेल. तुला कुठल्या पदार बसवेल मी तुला आज सांगत नाही. मागच्या जन्माची आठवण राहिली, देह सुटला, पुढच्या जन्मामध्ये राजा झाला, पण त्याला आठवण होती दीपदानाची. म्हणून त्याने अशी नगरीमध्ये राज्यामध्ये अशी घोषणा केली. शिवपुराणामध्ये फार सुंदर कथा आहे. तर राजाने अशी घोषणा केली, प्रत्येकाने शिवालयामध्ये दररोज दिवा लावायचा, एकाही शिवालयामध्ये अखंड उजेड असावा, अंधार पडता कामा नये. त्याचा परिणाम दीपदान सगळे नगरीतले लोक करतायत, एकही दिवा विझू देत नाही. अनेक अनेक शिवालयामध्ये अखंड दिवा चालला, त्याचा परिणाम तो राजाही त्याच्या शिवालयामध्ये अखंड दीपदान करतो. त्या दीपदानाच्या भक्तीमुळे तो राजा मेला आणि पुढच्या जन्मामध्ये तिसऱ्या जन्मामध्ये तो कोण झाला? कुबेर झाला. कोण झाला? हा कुबेर साधा नाही. हा कुबेर जो कुबेर झालाय ना, हा चोऱ्या करून कुबेर झाला. काय झालाय? चोऱ्या करून कुबेर झालाय. कोण? कुबेर कोण झालाय? ऐकताय का तुम्ही तत्व? चोऱ्या करूनच कुबेर होता. लोक चोऱ्या करूनच. पवार साहेब इथे पवार बरीच मंडळी असतील. मी व्हॉट्सअपला ज्यावेळेस ते भुजबळ साहेब जेलमध्ये गेले ना, त्यावेळेस ते चालू होती व्हॉट्सअपला एक जोक यायचा, मला फार आवडायचा, मी फार असायचो. ये रे पावसा तुला देतो तुमच्याकडे. तर ते म्हणायचे, ये रे पावसा तुला देतो भुजबळचा पैसा. आणि त्यावर्षी पाऊस जास्त पडला, म्हणजे भुजबळचा पैसा म्हटल्यानंतर इतका पाऊस पडला. जर पवार साहेबांचा पैसा म्हटला तर बुडेलच जग. असं विनोद बाजूला ठेवा. विनोद तुम्ही आम्ही खेडी मिडी का दारोडी आनंदे कुबेर कोण? हा महादेवांच्या कृपेने भगवान महादेव फार भोळ दैवत आहे. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे धुती. असं भोळं दैवत आहे, ते स्वीकार करतं कुणाचाही. जगामध्ये ज्याला जे पाहिजे ना त्याला ते देतं भगवान महादेव. त्याला जे धन पाहिजे ते सगळं देतात, असा त्यांचा स्वभाव आहे, असा त्यांचा स्वभाव आहे. पण ते प्रसन्न कधी होतं माहिती का? जो त्यांचं नामस्मरण करेल त्यांना ते प्रसन्न होतं. म्हणून त्याच्या नामस्मरणाचा महिमा दुसऱ्या शब्दामध्ये सांगा. Shiva 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 Sh
वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम। वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम। भगवान महादेवांचं नामचिंतन केलं पाहिजे, तयान बाधी क्रोध काम, क्रोध आणि काम त्याला बाधत नाही। या जगामध्ये आपल्या जीवनामध्ये विनाशकारी हे दोन गुण आहेत बर का, कुठला क्रोध आणि क्रोध काय करतो, क्रोधा प्रवती समूहा समूहास पृथ्वी ब्रह्मा। काम काय करत, काम अथकेनम प्रयुक्त, माणसं पाप का करतात, माणसं दुराचाराने का वागतात, काम आणि या दोन काम आणि क्रोधामुळे। अर्जुनाने विचारलं देवा अथकेनम प्रयुक्त पापम चरती पुरुषः, कुणामुळे माणसं पाप करतात, कामामुळे आणि क्रोधामुळे। क्रोध भयंकर वाईट आहे, काम अत्यंत वाईट आहे, अग्निपेक्षा तेज कोणी माहिती, जल से पतला कोण आहे, कोण भूमी से भारी, कोण अग्न से तेज आहे, प्रश्न आहे का, जल से पतला कोण आहे, कोण भूमी से भारी, कोण अग्न से तेज आहे, कोण काजल से काली, पाण्यापेक्षा पातळ काय, अग्निपेक्षा तेज कोण, भूमीपेक्षा जाड भारी कोण, आणि काजळापेक्षा काळ कोण, ऐका 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 ऐका, मांडी भरून बसा, प्रसन्न बसा। 11:10 झालेत, एक 10 मिनिट सेवा थांबवतो बर का। कीर्तन आपलं 9:15-9:30 सुरू झालंय, म्हणून किती वाजेपर्यंत घ्यायचं, 11:30 घ्यायचं, 11:15 हां 11:30, म्हणजे 20 मिनिटं शिल्लक आहेत, आम्हाला पुन्हा रात्री परत जायचंय, दमलेलेत ना मुलं, त्याच्यामुळे चक्कर आली त्याला थोडीशी, कार्यकर्ता पाहतात तर गडबड करू नका, बाकीच्या 20 मिनिटाचा आपला वेळ आहे, कार्यकर्ता वेळ पाहत। जल से पतला कोण आहे, कोण भूमी से भारी, उत्तर आहे का आता, जल से पतला ज्ञान आहे और पाप भूमी से भारी, क्रोध अग्न से तेज आहे, क्रोध अगन से तेज है और कलंक काजल से काली, क्रोध अगन से तेज है, अग्निपेक्षा जास्त दाहक कोण आहे। पूर्वीच्या काळामध्ये घटना घडायच्या आमच्याकडे, सासूने सुनबाईला जिवंत जाळली, कोणी जाळली, सुनबाई जळून गेली, कशामुळे, अग्नीमुळे, अग्नीमुळे का सासूच्या क्रोधाग्नीमुळे, अग्नीमुळे जळाली का सासूच्या क्रोधाग्नीने जळाली, सासू जेलमध्ये पडली, जन्मभर जेलमध्ये खपली, तुरुंगामध्ये मेली, कशामुळे मेली, कशामुळे, क्रोधाग्नी भडकला, क्रोध हा वाईट आहे, तयान बाधी क्रोध काम, कामाची कोतवालयाने नागविले बहुतासी, हरू हरिहरासी अब्रू घेतो भय नाही त्यासी, तयान बाधी क्रोध काम। भगवान महादेवांचं नामचिंतन करा, 2 मिनिटं सर्वांनी आपण भगवान महादेवांचं नामचिंतन करू, आणि त्यानंतर विठोबा रुक्मिणी नामचिंतन करू, बस भगवान महादेवांचं नामचिंतन, सर्वांनी मांडी भरून बसा, वरती हात करा 2 मिनिटं, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले शिवाय,
शिवा गंगाधर शिव हर बोले नमः शिवाय जोगेश्वराय शिव जोगेश्वराय हर हर भोले नमः शिवाय जोगेश्वराय शिव जोगेश्वराय हर हर भोले नमः शिवाय सोमेश्वराय शिव सोमेश्वराय हर हर भोले नमः शिवाय सोमेश्वराय शिव शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय वाचे वदता शिव नाम तयान वादी खोदका मिठो बार कुमाई वाचेवदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम भगवान महादेवांच्या नामस्मरणाचा महिमा सांगितला. दर्शनाचा महिमा जगविख्यात आहे. भगवान महादेवांच्या दर्शनाने काय होत? धर्म अर्थ काम मोक्ष धर्म
धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. रावणाच्या जीवनामध्ये धर्म अर्थ फक्त काम बिघडला म्हणून नाश. भगवान महादेवांच्या कृपेने रावणाकडे काय नाही असं नाही, सगळं आहे, सगळं आहे रावणाकडे, काही कमी नाही. फक्त धर्म चुकला, काम चुकला का धर्म चुकतो, सगळं चुकतं. चारी पुरुषार्थ महत्वाचे आहेत. धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. आणि भगवान महादेवांच्या दर्शनाचा महिमा आहे. आणि भगवान महादेव काय करतात माहिती का? भगवान महादेवांच्या दर्शनाचा असा महिमा आहे. तुम्ही शिवरात्रीची कथा दरवर्षी ऐकतात, पण महादेवांच्या महादेवांचा स्वभाव, महादेवांचं सामर्थ्य काय करतात, काळाला कोणीही टाळू शकत नाही. पण भगवान महादेव काळाला त्या ठिकाणी दूर करतात. भगवान महादेव काळावर सुद्धा विजय प्राप्त करून देतात. महामृत्युंजय मृत्यूवर सुद्धा विजय प्राप्त करताय तो भगवान महादेवांची जर कृपा झाली त्या ठिकाणी त्याचं निवारण करतात. कशाचं? अभंगाच्या शेवटच्या Thank you.
शिव निवारी कडी काळाचा भेव वाचे वदता शिवनाम. एक छोटीशी शिवपुराणातली कथा सांगतो, सेवा थांबवतो. एक महत्वाचा विषय, तुम्ही दरवर्षी शिवरात्रीची कथा ऐकतात, पण या चरणावर एक सुंदर कथा आहे शिवपुराणातली. एका जनार्दनी शिव निवारी कडी काळाचा भेव. काळ कुणालाच टाळता येत नाही, देवाच्या बापालाही जावं लागतं. येथे नाही उर आले अवतार येरते पामर, इथे राहता येत नाही. मृत्यू कोणतलाच देवता टाळू शकत नाही. रामाच्या बापालाही, रामाच्या बापाला रामाला वाचवता नाही, नाही. फक्त भगवान महादेवाशी देवता आहे की निवारी कडी काळाचा भेव. सत्य घटना आहे. ऐका, शिवपुराणातली कथा आहे. मार्कंडू नावाची ऋषी, मार्कंडू त्यांची पत्नी, मार्कंडू ऋषी आणि त्यांची पत्नी मुलबाळ नाही म्हणून भगवान महादेवांची आराधना केली, तपश्चर्या केली. भगवान महादेव प्रकट झाले आणि म्हटले, भगवान आम्हाला मुलबाळ नाही, निपुत्रिक जगण्यापेक्षा मिळेल बरं, आम्हाला पुत्र संतती पाहिजे. भगवान महादेवाने डोळे बंद केले, अंतर्ज्ञानाने पाहिलं. मार्कंडू, तुम्हाला ह्या जन्मात काय, सात जन्मात तुम्हाला तुमच्या दाम्पत्य जीवनामध्ये पुत्र सुख नाही. म्हणे भगवान आम्हाला आता मरण्याची परवानगी द्या, आत्महत्या करतो. म्हटले, नाही नाही भगवान कृपा करा, तुम्ही काहीतरी करुणा करा आमच्यावर. महादेव प्रसन्न झाले, ठीक आहे, मुलबाळ तुमच्या प्रारब्धात नाही पण तरी तुम्हाला पुत्र संतती व्हावी, निपुत्रिकाचा कलंक पुसला जावा म्हणून मी तुम्हाला मुलगा देईल. पण अडचण अशी आहे, तुम्हाला मुलगा होईल पण दोन प्रकारचा होईल, एकतर दोघांपैकी कुठला पाहिजे सांगा. एकतर निर्बुद्ध मुलगा होईल अर्थात वेडा मतिमंद, एकतर अल्पायुषी होईल. सांगा दोघांपैकी कुठला पाहिजे, अल्पायुषी पाहिजे का निर्बुद्ध पाहिजे, अल्पमती पाहिजे का अल्पायुषी पाहिजे, बोला पटकन. महादेवांना मार्कंडोशी मागणी करतायत, तुम्हाला जर असा प्रसंग पडला असता, जर मुलबाळ व्हावं होईल पण असा होईल, एक तर वेळा होईल नाहीतर अल्पवर्षी म्हणजे 12 वर्षी तो मरेल. कुठला मागाल तुम्ही, झोपले का? असा प्रसंग जर आला तर कुठला मुलगा मागाल, अल्पायुषी मागाल का वेळा मुलगा मागाल? हा, कोणताच नाही पाहिजे. मार्कंडू म्हटले, प्रभू वेडा मुलगा असण्यापेक्षा तो मिळेलच खरा, त्याच्यापेक्षा अल्पायुषी दिला तरी चालेल, आमचा निपुत्रिकाचा कलंक तरी पुसला जाईल. भगवान प्रसन्न झाले, म्हणे मार्कंडू तुम्हाला पुत्र जो होईल हा मुलगा जगातला सर्वात मोठा विद्वान असणार आहे, हा मुलगा जगातला सर्वात हुशार होईल, कारण तुम्ही पुण्यवान आहात. मुलगा बापाच्या पुण्याने विद्वान होतो बरं का, पितृपुण्याने चतुरता, वंश पुण्याने दातव्य बरं का. मुलगा झाला त्याचं नाव ठेवलं मार्कंडेय. काय नाव ठेवलं? हा मार्कंडेय मुलाला त्यांनी शिक्षणासाठी पाठवलं. 6 वर्षाच्या वयामध्ये जगातल्या सगळ्या विद्या शिकून आला. 6व्या वर्षी जगातल्या सगळ्या विद्यांमध्ये 64 विद्या, 14 कला, 64 विद्यांमध्ये मुलगा प्रवीण झाला. आणि मग त्या ठिकाणी तो मुलगा हुशार झालेला आहे, विद्वान झालेला. गुरुकुलातल्या शिक्षकांनी परत आणून दिलं, म्हणजे गुरुदेव मार्कंडेय ऋषी मार्कंडू यांना आमच्याकडे शिकवायला काहीच राहिलं, मुलगा त्या ठिकाणी हुशार आहे. आणि मग महादेवाच्या मंदिरासमोर त्या ठिकाणी बाप रडत बसले. बापाने बापाला विचारलं, मुला आणि पिताजी का रडतात तुम्ही? बेटा, रडण्याचं वेगळं कारण आहे, तू 12 वर्षी मरणार आहे बेटा, आता 3 वर्ष तुझी शिल्लक राहिली.
मुलगा म्हटला मी मरणार, माझा मृत्यू मी टाळेल ना, तुम्ही काय काळजी करतात. मुलगा त्या ठिकाणी भगवान महादेवांच्या उपासनेसाठी वनात निघून जातो. 9 वर्षाचा मुलगा वनात गेला. अनेक अनेक त्याने श्लोक मंत्र रचलेत. आज जे जे मंत्र आहेत ना, आपण जे जे मंत्र आज म्हणतो ते सगळे मार्कंडेय ऋषींनी रचलेले आहेत. आपण म्हणतो गायत्री मंत्र, कोणता गायत्री मंत्र कोणता? ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. जे जे सिद्ध मंत्र आहेत ते सगळे मार्कंडेयांनी लिहिले आणि त्यांनी एक नवीन मंत्र तयार केला स्वतः आणि त्या मंत्राचा जाप सुरू केला. कुठला? ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बंधनात् मृत्योर्मोक्षयमामृतात्. या मंत्राचा जाप चालू होता. 12 वर्ष पूर्ण झाले. यम आलेला आहे, यमाने पाश टाकलेला आहे, यम प्राण उडायला लागला, महादेवांच्या पिंडीला कवटाडलेला आहे. मंत्राचा जाप चालू आहे. भगवान महादेव प्रगट झाले. भगवान महादेव म्हटले, यमराज तुम्ही या मुलाला घेऊन जाऊ शकत नाही. भगवान हा मुलगा तुम्हीच दिलेला आहे, हा 12व्या वर्षी मरणार आहे, असे असं विधान आहे. भगवान महादेवांचं यमाचं युद्ध सुरू झालं. यम परास्त झाला. भगवान महादेवांनी त्या मुलाला आशीर्वाद दिला. मार्कंडेय ऋषी आजही अमर आहेत, चिरंजीव आहेत मार्कंडेय. अशी सुंदर अशी कथा शिवपुराणामध्ये अशी त्यांची कथा आली आहे. अजून एक दुसरी कथा, याच कथेची अशी दुसरी कथा आहे. सप्तर्षी आले, सप्तर्षीने त्या मुलाला आशीर्वाद दिला की त्या मुलाला आशीर्वाद दिला की त्या ठिकाणी तू अखंड तुझं त्या ठिकाणी जीवन राहील, आयुष्यमान भव, असा आशीर्वाद दिला. मार्कंडे ऋषींना त्या ठिकाणी आश्चर्य वाटलं. मार्कंडे ऋषी म्हटले की मला 12 वर्ष मरायचं, तुम्ही आशीर्वाद दिला की आयुष्यमान भव. ब्रह्मदेवाकडे गेले, ब्रह्मदेवाने तोच आशीर्वाद दिला. म्हणून लहान नाही का, मुलांना चांगली सवय लावा, दर्शन घेण्याची सवय लावा. पूर्वीच्या काळामध्ये आशीर्वाद विषय संपलाय. एक महत्वाचा विषय सांगेल आशीर्वादाबद्दल. आजही कलियुगामध्ये सुद्धा 2 गोष्टी लागतात बरं का, आशीर्वादही लागतो आणि शापही लागतो. इथे बसली सगळी माणसं, शाप आशीर्वाद लागतो पण तो आतून दिला पाहिजे. म्हणून एक महत्वाचा विषय सांगायचा. एकदा संतांचं भजन करा, 5 मिनिटं सेवा थांबवतो. ज्ञानेश्वर सदैव लागतात दादा, आजही लागतात, आशीर्वादही लागतो आणि शापही लागतो. इथे बसलेले सगळे माझ्या पितृतुल्य, मातृतुल्य, बंधुतुल्य, अबाल वृद्ध माता भगिनी सर्वांना एकच विनंती आहे, तुम्ही जेवण करता दिवसातून दोनदा जेवण करताना दोघांना आशीर्वाद द्या. कारण दोघांना आशीर्वादाची फार मोठी गरज आहे. दोघांना आशीर्वाद द्या. कुणाला? एक अन्नदाता सुखी भव, दुसरा आशीर्वाद द्या. रक्षण करता सुखी भव. कोण अन्नदाता? कोण झोपले? कोण अन्नदाता? शेतकरी. आणि कोण रक्षण करता? जवान. या देशातील एकाच प्रधानमंत्रीला यांची नाड सापडली, त्यांनी घोषणा दिली जय जवान. कोण? लालबहादूर शास्त्रीजी. त्याच्यानंतर जवानांकडे किसानांकडे पाहणारा कोणी आलाच नाही. आता भाग्य आहे की मोदीजी आहेत, पण तरी सुद्धा दादा आशीर्वाद द्या, आशीर्वादाने ते वाचतील. या देशामध्ये आत्महत्या करतोय किसान, शेतात आत्महत्या करतोय आणि जवान सीमेवर मरतोय. किती मोठं दुर्दैव. जय जवान जय किसान, शेतकरी आत्महत्या करतोय. कोण जवान? शेतकऱ्याचाच मुलगा जवान. असं कधी पाहिलं एखाद्या पुढाऱ्याचा मुलगा मिलिटरीत गेला? तुमच्याकडे आहे का असं? किसानचाच मुलगा जवान आहे. आणि जवानाचं रक्षण झालं पाहिजे दादा, त्याच्यासाठी काहीच करू नका. आपण काही त्यांची रक्षा करायला आपण सीमेवर जाणार नाही, तेच आपली रक्षा करतायत. ते आपली रक्षा करता करता आपल्या प्राणाची आहुती देत आहेत. आपण नाही जाणार त्यांची रक्षा करायला, पण नीट आहे का? तुमचा आशीर्वाद लागेल. जेवताना दोघांची आठवण करा. घास भरताना देवाला प्रार्थना करा, देवा माझ्या देशातला शेतकरी सुखी होऊ दे, माझ्या देशातला जवान त्याचं रक्षण होऊ दे. किती मोठा विषय दादा. 12 फेब्रुवारीला त्या ठिकाणी घटना झाली पुलवामा. 2-3 दिवस अक्षरशः माझं कीर्तना चित्त लागत नव्हतं. तर जेव्हा त्या बातम्या यायच्या ना, त्या बातम्या वाचता वाचता व्यथित व्हायचो. हो, रोहित लांबा नावाचा राजस्थानचा जवान त्या पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद जेव्हा झाला, ऐकन दादा, रोहित लांबाचा जवान, त्याचं मागच्या वर्षी लग्न झालं, त्याला मुलगी झाली 3 महिन्यापूर्वी. त्याच्या पत्नीला त्याने फोन केला, त्याच्या पत्नीने फोन केला, अजी सुनते हो हमारी हमें प्यारी बेटी हुई है, हमारी बेटी बहुत सुंदर है, देखो ना हमारी बेटी बिल्कुल आप पर गई है जी, हमारी बेटी आपकी राह देख रही है, आपकी बेटी को मिलने कब आ रहे हो.
त्याने व्हिडिओ कॉल केला, मुलीचं मुख पाहिलं, समाधान नाही झालं. त्या मुलीला तो व्हिडिओ कॉल मध्ये तो जवान तिथून सांगतो, बेटा देखो देखो तुम्हारे पापा तुम्हारी तब देख रहे, देखो पापा से बात करो, पापा से बात करो. अनुक्ती जन्म आलेली मुलगी काय बात करणार, पण बापाचा जीव असतो मुलीमध्ये. देखो बेटा पापा से बात करो. त्या मुलीला पाहिलं, डोळ्यामध्ये पाणी आलं. बहुत सुंदर है मेरी नन्नी परी, बेटा तुम्हें जल्दी मिलने आऊंगा. त्याच्या पत्नीने काना हातात फोन घेतला, कब मिलने आ रहे हो, जल्दी से छुट्टियां निकाल के आ जाओ ना. अरे छुट्टियां नहीं निकाल सकता, होली की छुट्टियों में आऊंगा, मेरी नन्नी सी परी का दर्शन करूंगा, मेरी नन्नी बेटी को मिलूंगा. बेटा पापा आएंगे, बेटा बेटा रोना नहीं, रोना नहीं, तुम्हारे पापा आएंगे, जल्दी आएंगे, होली को आएंगे. होळी पुढेच राहिली दादा, होळी आता ह्या महिन्यात आहे, होळी पुढेच राहिली. तो बाप आला मुलीला पाहायला, पण होळीच्या अगोदरच आला, पण स्वतःच्या पायावर नाही आला, चार खांद्यांवर तो बाप आला. तिरंग्यामध्ये त्याची लिपटलेली लाश आली, तिरंग्यामध्ये गुंडाळून त्याची लाश जेव्हा घरामध्ये आली, 3 महिन्याची ज्याची मुलगी आहे, त्या आईचा धीर सुटला, तिचं मुलीवर लक्ष नाही. मुलगी बाजूला टाकून पतीच्या प्रेतावर त्या ठिकाणी, पतीच्या प्रेतावर त्या ठिकाणी हात ठोकून आपल्या बांगड्या फोडता रडायला लागली, अजी देखो ना तुम्हारी बेटी तुम्ही पुकार रही है. मुलीचं दर्शनही तो बाप घेऊ शकला नाही दादा. कशी कशी ही माणसं देशासाठी प्राणाची आहुती देत आहेत. माझं वाचण्यात गेलं दादा, कादंबरीचा विषय होता, एका कादंबरीची कथा. 12 सेक्टर मध्ये आतंकवादी हल्ला होतो, 10 जवान प्रतिकार करायला लागले, कॅप्टनने आदेश दिला, कव्हर फायरिंग सुरू झाली, 2 जण कव्हर फायरिंग देत आहेत, 8 जवान पुढे सरकतात, अतिरेकी लपलेले आहेत एका घरामध्ये, हल्ला चालू आहे. कारण दादा हल्ला चालू आहे, तेवढ्यात घटना अशी घडली, जे 8 जण पुढे सरकत होते त्याच्यातील एका जवानाला छातीला गोळी लागली, एक गोळी त्याच्या मांडीला लागली, तो खाली कोसळला. कॅप्टनचं लक्ष गेलं, कॅप्टनने आदेश दिला त्याच्या सोबत असलेल्या जवानाला, आदेश दिला, अरे इसे पीछे लेके जाओ, लेके जाओ इसे पीछे, जल्दी से उठाओ, लेके जाओ इसे पीछे, ये बचना चाहिए. त्याच्या मित्राने पहिले छातीला गोळी लागली, हा वाचणार नाही, पण कॅप्टनचा आदेश याने फॉलो केला पाहिजे, म्हणून त्याच्या मित्राला त्याने असं आपल्या गोदीमध्ये उचललंय, मागे घेऊन जायला लागला. तेवढ्याच त्या जवानाने, ऐकन दादा, त्या जवानाने त्याचा हात धरला, मेरे दोस्त तुझे भी पता है, मुझे भी पता है, मेरे पास समय कम है, मैं बचने वाला नहीं हूं, मुझे यही रख दे, आगे चला जा, तेरी जरूरत है हमारे कॅप्टन को, हमारी टीम को तेरी जरूरत है, आगे जा, मुझे यही रुक दे, रख दे मुझे यही, मेरा सपना पूरा हो गया है. उसने कहा, कौन सा सपना पूरा हो गया, तो पिछले साल तो भर्ती में हुआ, तो पिछले साल सेना में आया, फौज में भर्ती हुआ, तेरा कौन सा सपना पूरा हो गया, अभी तुझे 1 साल भी नहीं हुआ, तेरा कौन सा सपना पूरा हो गया दोस्त. उसने कहा, मेरा सपना पूरा हो गया, मेरा यही सपना था कि मैं देश के काम आऊं, मेरा खून मेरे देश के लिए बहे, मैं देश के काम आऊं, देश की सीमा के रक्षण के लिए मैं काम आऊं, यही मेरा सपना था. मेरे दोस्त मेरी इच्छा अधूरी है, मेरी इच्छा तू पूरी कर देना, घर जाके मेरे घर के लोगों को यह कहना, साथी मेरे, साथी मेरे, तुम गाओ जाके मेरा सारा हाल बता देना, साथी मेरे, तुम गाओ जाके मेरे घर जाके मेरा सारा हाल बता देना, और मेरे मिट्टी के फूलों को लाके सीमा पर बिखरा देना, मेरे मिट्टी के फूलों को लाके सीमा पर बिखरा देना. मेरे घर जाके, हम हिंदुओं में ऐसा रिवाज है, मरने के बाद हमारी अस्थियों का विसर्जन गंगा में करते, मेरा दोस्त, मेरे दोस्त, मेरे घर के लोगों को जाके, मेरे घर जाना, मेरी माँ से कहना कि माँ तू रोना नहीं, तेरी कोख पावन हो गई है, तेरा बेटा देश के काम आया. मेरे बापू रोएंगे, मेरे रोने वाले पिताजी को कहना, उसके कांधे पर हाथ रख के उनके आंसू पोंछ के कहना, मेरे दोस्त, मेरे पिताजी को कहना कि रोना नहीं, तुम्हारे बेटे ने तुम्हारा सर गर्व से ऊंचा कर दिया है, तुम्हारा बेटा देश की मिट्टी के लिए काम आया है. उन्हें कहना, मिट्टी में मरने वाले तो बहुत है, उन्हें कहना, मेरे पिताजी से कहना कि मिट्टी में मरने वाले तो बहुत है, लेकिन मिट्टी के लिए मरने वाले बहुत कम है, तुम्हारा बेटा देश की मिट्टी के लिए शहीद हो गया. घर जाके मेरे पिताजी को, मेरे पिताजी का धीरज बंधाना, मेरी बहन रोते हुए तुम्हारे पास आएगी, मेरी बहन को ये कहना कि बहन,
तेरा भाई देश की रक्षा के लिए रक्षा का कलेवा उसने हाथ पे बांधा था, तेरी रक्षा का नहीं, देश की सारी बहनों का रक्षा का कलावा उसने हाथ पर बांधा था। देश की बहुत सी बहनों, सारी बहनों की रक्षा करते हुए वो मर गया, वो तो शहीद हो गया, उसकी मृत्यु काम आई है। मेरी बहन को कहना कि रोना नहीं, उसका भाई देश के लिए काम आया है, मेरा सपना पूरा हो गया देश, दोस्त मेरी इच्छा पूरी कर देना। मेरे गांव जाके तुम सारा हाल बता देना। हम हिंदुओं में मरने के बाद हमारी अस्थियों का विसर्जन गंगा में करते हैं दोस्त, मेरे घर के लोगों को कहना कि मेरी अंतिम इच्छा यही है कि मेरी अस्थियों का विसर्जन गंगा में नहीं करना, मेरी अस्थियां तुम वापस सीमा पर लेके आना, और मेरी अस्थियों को इस जगह पे जहां मेरा प्राण छूट रहा है, जहां मैं मर रहा हूं, इस देश की हमारी देश की सीमा पर मेरी अस्थियों को बिखेर देना कि जीते जी मैं देश के काम आया, मेरे मरने के बाद मेरी अस्थियां मेरी देश की सीमा की रक्षा करेगी, यही मेरा सपना है। तुम गांव जाके मेरा सारा हाल बता देना और मेरी मिट्टी के फूलों को लाके सीमा पर बिखरा देना, मेरा सपना पूरा हो गया है। कौन सा सपना था तेरा? बहे खून मेरा, बहे खून मेरा चमन के लिए, चमन के लिए मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए। हे बहे खून मेरा, बहे खून मेरा चमन के लिए, चमन के लिए मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए। मेरा दिल जिगर और मेरी जान भी, मेरा दिल जिगर और मेरी जान भी, मेरी जान भी कुर्बान अपने वतन के लिए, कुर्बान अपने वतन के लिए। बहे खून मेरा, बहे खून मेरा चमन के लिए, चमन के लिए मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए। खुदा मैं तो यही ना, मैं धरती गंगा तो जवान देशा साड़ी मांगनी कर दो, ना मैं चांद सोना ना धन चाहता हूँ, ना मैं चांद जैसा ललन चाहता हूँ, ना मैं प्यारी प्यारी दुल्हन चाहता हूँ, खुदा मैं तो ये चमन चाहता हूँ, ये धरती ये गंगा का वतन चाहता हूँ, मरू तो मैं खाके वतन चाहता हूँ, जो सरहद पे मुझको शहादत मिले, जो सरहद पे मुझको शहादत मिले, शहादत मिले तेरी गाओ नाना कफन के लिए, मैं गाओ नाना कफन के लिए, तेरी गाओ नाना कफन के लिए। मेरा दोस्त मेरा यही सपना जो पूरा होने जाने जा रहा है, जो सरहद पे मुझको, जो सरहद पे मुझको शहादत मिले, शहादत मिले तिरंगा उड़ाना कफन के लिए। मैं तिरंगा का कफन चाहता हूँ, ये तिरंगा का कफन बड़े बड़े को बदनसीब नहीं होता, दुनिया में होंगे आशिक कई लेकिन हिंदुस्तान के जैसा कोई सनम नहीं होगा, दुनिया में होंगे आशिक कई लेकिन हिंदुस्तान के जैसा कोई सनम नहीं होगा, सोने में लिपट कर मरे शासक कई लेकिन तिरंगे के जैसा कोई कफन नहीं होगा। बस या देशाच्या जवानाला आशीर्वाद द्या, तुमचा आशीर्वादही लागेल, शेतकऱ्याला आशीर्वाद द्या दादा, आशीर्वाद लागला मार्कंडे ऋषींना, आणि म्हणून त्यांचं आयुष्य वाढलं, आजही मार्कंडे अमर आहेत। निवारी कडी काळाचा भेव, धर्म अर्थ काम मोक्ष, शिव देखता प्रत्यक्ष, आनंद वाटला सर्वांचे कोटी कोटी आभार। आदरणीय मांडवे तालुका रत्नागिरी खेड जिल्हा रत्नागिरी, आदरणीय सर्व आपल्या गावातील ग्रामस्थ तरुण मंडळ, एकच विनंती आहे, भगवान महादेवांची कृपा अधिष्ठान आहे, आपल्या गावात परमार्थ आहे, व्यसनापासून बाजूला व्हा,
नका करू व्यसन, अत्यंत वाईट आहे व्यसन। व्यसनाबद्दल बोलायला त्या ठिकाणी वेळ संपलाय, व्यसन वाईट आहे व्यसनापासून। दारू गांजा मत पी यारो, कल गुंग हो जाती है, अपने पलों का दाम खर्च कर मुंह में मक्खी आती है। निर्व्यसनी बना, भगवंताचं नाम चिंतन करा। प्रत्येकाने तीन गोष्टी लक्षात ठेवा, प्रत्येकाने दारात गाय ठेवा, प्रत्येकाने दारात गाय ठेवा, घरात माय ठेवा, आणि दिवसातून एकदा तरी मंदिरामध्ये पाय ठेवा, परिवर्तन झाल्याशिवाय राहणार। सर्वांचे कोटी कोटी आभार। आनंद वाटला या ठिकाणी एवढ्या लांब येऊन, तुम्ही प्रसन्न बसलात, मांडी मारून बसलात, तुमच्याकडे पाहून माझा थकवा गेला, आनंद वाटला। या ठिकाणी पुनश्च संपूर्ण आदरणीय ग्रामस्थ भजनी मंडळ, ग्रामस्थ कार्यकर्ता मंडळ, या सप्ताहातील या 3.5 दिवसाच्या उत्सवातील सर्व तरुण मंडळ, कार्यकर्ता मंडळ, सर्वांचे कोटी कोटी आभार। जात जाता एकच विनंती, सर्वांना चांगले घेऊन जा, वाईट टाकून जा, चांगले विचार घरी घेऊन जा, वाईट विचार टाकून जा, नवे विचार घरी घेऊन जा, जुने विचार टाकून जा, नव्या चपला घरी घेऊन जा, जुन्या चपला असं नका करू बरं का। पहिली गोष्ट प्रत्येकाने त्या ठिकाणी धर्माचं पालन करा, गोग्रास काढा, आपल्या जीवनामध्ये चांगलं वागण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी जाता ते एकच सांगेल, मी कीर्तनाच्या सुरुवातीला तुमच्याकडनं 2 श्लोक म्हणून घेतले बघा, दररोज म्हणून घेतो, त्याच्यातला दुसरा श्लोक होता, कृष्णाय वासुदेवाय हरय परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमहा, हा क्लेश दुःख नाशक मंत्र आहे, श्लोक आहे भागवतातला। या श्लोकाचं मी स्टिकरच बनवलंय, जेणेकरून हा श्लोक, कारण पूज्य डोंगरेजी बापू सांगायचे, या श्लोकाचा जर 1 लाख मंत्र जर पारायण झाला, हा मंत्र सिद्ध होतो, आपल्या जीवनातलं क्लेश दुःख जातं, म्हणून या मंत्राचा जाप करा, नामचिंतन करा, भगवंताचं नामचिंतन करा। या श्लोकाचं स्टिकरच मी बनवलं, जाताना प्रत्येकाने घरी घेऊन जा, आपल्या घराच्या कपाटावर, भिंतीवर, जिथे तुमचं पुन्हा लक्ष लागतं, जातं पुन्हा पुन्हा ध्यान तिथे लावा, वाचा तुमच्या घरातील लहान मुलांकडनं, पाठ करून घ्या आणि त्या श्लोकाचं पारायण करा, नक्कीच तुम्हाला तसं फलश्रुती मिळेल, क्लेश दुःख जाईल, प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः, जाताना घेऊन जा। त्या स्टिकरची किंमत फक्त 10 रुपये, त्याच्यातला पैसा आश्रमासाठी वापरण्यात येतो, त्याच्यात आमचा नंबर पत्ताही आहे। सर्वांचे कोटी कोटी आभार, सेवेला पूर्ण विराम। विठ्ठल जय बोले कीर्तनाचा कार्यक्रम चालू होता आणि त्याची सांदोरीकर संगीत विशारद भाग मृदंगमणी हरिभक्त परायण हेमर महाराज आपले मित्र यांचा देखील सत्कार सुरेश मोरे यांनी करावा। विशेष करून मगाशी महाराजांनी उल्लेख केला, आमच्याच गावचे सुपुत्र एक तरुण श्री अनिल शंकर जी या गावावरती शेजारचे